सदस्य बच्चू कडू साहब। अध्यक्ष महोदय, मी बऱ्याच सदस्यांचे भाषण ऐकताना बऱ्यापैकी सदस्य हे पक्षाच्या हिताचे अधिक बोलतात आणि शेतकऱ्याच्या हिताचे फार कमी बोलतात। पक्ष सांभाळून शेतकऱ्याचं बोलणं हे मतलबी बोलणं आहे। निवड शेतकऱ्याच्या हिताचं बोलणं खऱ्या अर्थानं त्याच्या अनुषंगानं समोर जाणं फार गरजेचं आहे। मला माहित आहे अध्यक्ष महोदय, मी 5वी 6वी वर्गामध्ये होतो आणि तेव्हा शरद जोशीची चळवळ सुरू होती शेतकरी संघटनेची। पाशा पटेल, माझे मोठे बंधू विजय कडू आणि सगळे लोक, विजय जोंधिया, तेव्हा भीतीवर एक मागणी लिहिली होती अध्यक्ष महोदय। त्या मातीच्या भीतीवर एक मागणी सगळ्या गावात लिहिल्या जात होती, भीक नको हवे घामाचे दाम। हे भीक मागण्याची सरळ सरळ शेतकऱ्यांना नाकारलं होतं आणि घामाचे धाम मागितले होते आणि ते 75व्या वर्षापर्यंत अजूनही घामाचे धाम भेटत नाही हे सूर्यप्रकाश आहे, एवढं सत्य आहे। ते भाजपवाले असू दे का काँग्रेसवाले असू दे का राष्ट्रवादीवाले असू दे का कोणी असू दे, यांच्यात ते धम्मक नाही, यांची मानसिकताही नाही आहे। आणि मग त्याच वेळेस अयोध्याच्या राम मंदिराचं आंदोलन चालू होतंय। आम्ही शिवसेनेत असल्यामुळे त्या आंदोलनात सहभागी झालो होतो। हरिनाम की ओढके चादर हमें अयोध्या जाना आहे, मर जाएंगे मिट जाएंगे मंदिर वही बनाना आहे, या नाऱ्यानं सगळा महाराष्ट्र देश गुंजत होता अध्यक्ष महोदय। ज्यावेळेस शेतकऱ्याच्या आंदोलनाची तेजी वाढली, प्रभाव वाढलेला होता देशभरात, त्या सोळ्यात शेतकऱ्याच्या पुढेच्या हाती भगवा झेंडा घेऊन अयोध्या मंदिराच्या खऱ्या आम्ही पाहतो त्या मागणीसाठी समोर येत होता। आता अयोध्याचं मंदिर झालं पण घामाचे भाव काही भेटले नाही अध्यक्ष महोदय। धर्माचे प्रश्न सहज मिटून जातात, जातीपातीसाठी लोक सहज उभे राहतात, पण हक्काच्या लढाईमध्ये 75व्या वर्षामध्ये कोणी उभं राहत नाही हे सगळ्यात मोठी शोकांकिता अध्यक्ष महोदय। आज जे लोक इथं मागणी करताय, मला काँग्रेसवाल्याचा मोर्चा दिसला, मला चांगलं वाटलंय तुमच्या हाती शेतकऱ्याचा दंडा दिसला, पण स्वामीनाथन आयोग अध्यक्ष महोदय 2006 मध्ये 2004 मध्ये स्थापन केला आपण, तेव्हा काँग्रेसचं राज्य होत। काँग्रेसने स्वामीनाथन आयोग आणला स्वीकारला, स्थापन आपण केला स्वीकारला नाही। 2 वर्षामध्ये या स्वामीनाथन आयोगाचे 6 रिपोर्ट 6 अहवाल सादर केले अध्यक्ष महोदय। आणि 6 अहवाल सादर केल्यानंतर त्या स्वामीनाथन मधला एकही विषय काँग्रेसने पूर्ण केला नाही, भाजपने पूर्ण केला। तुम्ही मला पाठिंबा काढणारे तुम्ही मला सांगू शकत नाही, हम किसी के गुलाम नाही आहे अध्यक्ष महोदय। लक्षात घ्या काय म्हणत होते स्वामीनाथन, 50% नफा धरून भाव द्या। मोदीजी पहिलं पंतप्रधान व्हायच्या अगोदर यवतमाळला आले आणि सांगितलंय, भाईयो और बहनो, किसान भाईयो, 50% मुनाफा लेकर भाव मिलेगा, दाम मिलेगे। 50% नफा तर 16 अध्यक्ष महोदय। आम्ही जर आज आमच्या हमीभावाची विषय केला, म्हणजे खरं इमानदारीने जर आम्ही शेतकऱ्याचे पुत्र असन, त्याची औलाद असन आणि मायचं रक्त आमच्या बापाचं रक्त आमच्या अंगात असन, तर इमानदारीनं उभं राहायला पाहिजे शेतकऱ्याच्या बाजूने। अध्यक्ष महोदय, आम्ही 2022 आणि 2023 मध्ये शिफारस केली कापसाच्या भावाची 8,886 रुपये, 15% नफा धरून अध्यक्ष महोदय। आता 22-23 मध्ये 8,886 रुपयाची शिफारस करतोय 15% नफा धरून, आणि केंद्रानं भाव जाहीर केले 6,380 रुपये। गिरीशजी महाजन नाही आहे, 5 वर्ष अगोदर ते 6,000 रुपये भाव मागत होते, उपोषणाला बसले होते, आणि आता ते 6,000 5 वर्षानंतर भेटले। अध्यक्ष महोदय, जर 8,886 15% नफा धरून 8,886 जर भाव भेटला तर मग 15% नफा भेटते, आणि केंद्र जाहीर करतं 6,380 रुपये, 2,000 रुपयाचा फरक आहे अध्यक्ष महोदय, एका क्विंटल माग 2,000चा 15% नफा भेटला नाही, मायनस मध्ये गेलो अध्यक्ष महोदय। बगर नफ्याचा माल विकाव लागतोय मला अध्यक्ष महोदय, लाज वाटते मला इथं बसताना अध्यक्ष महोदय। हे सगळ्याच पिकाचं आहे, धानाचं तेच आहे,
धानाची शिफारस झाली 4,450 रुपयाची आणि भाव जाहीर करतो केंद्र सरकार 2,040 रुपये. आम्ही कोणत्या तोंडाने बोलायचंय? आम्ही पक्षाचे आहे म्हणून बोलतोय का शेतकऱ्याचे म्हणून बोलतोय? सरळ सरळ आमची हिम्मत नाही, कारण तिकीट मागायला जावं लागतं ना तिकडे, नाही तर तिकीट भेटत नाही तुम्हाला. कोणत्या पक्षाचे असू द्या, ते सोयाबीनचे आलाय. सोयाबीन मध्ये आम्ही तेच केलंय, 6,350 ची शिफारस करतो आणि 4,300 म्हणजे 3,000 फरक आहे अध्यक्ष महोदय. म्हणजे सोयाबीनचा एकूण खर्च, हा खर्च जो काढतो अध्यक्ष महोदय, आपले पाचही विद्यापीठ शेतकऱ्याच्या धुऱ्यापर्यंत जातं, सगळी माहिती घेतं आणि मग खर्च जमा सगळा पकडून येणारं उत्पादन पकडून सगळं धरून हा खर्च काढला जातो. तो खर्चही जर आमचे निघत नसेल तर आमच्या ह्या चर्चेला अर्थ काय? अतिवृष्टी झाली, जनावरांनं खाल्लं, अधिक काय केलं त्याची चर्चा होते, पण सरकारनं धोरणानं किती मारलं गुलाबराव इसकी चर्चा नाही होती. कारण धोरण हे पक्ष पक्षातलं सरकार ठरवत असतं आणि आमची अवकात नाही आहे पक्षाच्या विरोधात बोलायची. आम्ही सगळे शेपूट घालून उभे आहोत इथे अध्यक्ष महोदय. आता अध्यक्ष महोदय हे काँग्रेसच्या काळात हेच होतंय आणि त्याही काळात याही काळात तेच आहे अध्यक्ष महोदय. तुम्ही सांगतो 2000 सोयाबीनचे भाव 4,500 होते आणि 2023 दादा सोयाबीनचे भाव 4,500 आहे. अरे 2000 तेवढेच भाव, 2023 तेवढेच भाव, तेच व्यवस्था आम्ही पाहतोय. संत्रामध्ये 30,000 रुपये प्रतिटन होत 2000 आणि 2023 30,000 प्रतिटन आहे. काहीच बदल नाही अध्यक्ष महोदय. कापूस 10,000 प्रति क्विंटल वर गेला होता, आता 6,000 गेला. म्हणजे वाढायला पाहिजे या सगळ्याच्या मध्ये, सगळे खर्च वाढले पण आमचे भाव कमी झाले अध्यक्ष महोदय. शुक्र माना तुम्हाला लोक फिरू देत, कारण तुम्ही आम्ही सगळ्या पक्षानं सगळ्या लोकांना जातीत गुंतून ठेवलं, धर्मात गुंतून ठेवलं, हिरव्या आणि भगव्या निळ्याच्या रंगात गुंतून ठेवलं अध्यक्ष महोदय. आणि तुम्ही फार व्यवस्थित फाळणी केली आहे शेतकऱ्याची, त्याच्या डोक्यात त्याचा शेतकरी हा यूज देत नाही. तुम्ही इतके हुशार झाले राजकारणी लोक का? जात एवढी आणि धर्म एवढा टाकला का याच्यातून त्याला गोल करण्याचा प्रयत्न केला? चना 4,500 होता, आता 4,700 झाला. तूर 14,500 होती ना, आता 10,000 झाला. आणि पेट्रोलचे भाव किती झाले? 2000 होते, 1-7 लिटर झाले पेट्रोल वाढलं अध्यक्ष महोदय. डिझेल 56-97 वर गेलं. डीएपी खत होत ते 482 होत, आता 1,350 झालं. खर्च दुप्पट होत आहे अध्यक्ष महोदय. 400 खत 1,300 रुपयाला विकावं लागतंय. 2000 खताचे भाव वाढले अध्यक्ष महोदय. 10-10, 26 खत होत 365 गेलं. 18-18, 10, 8 412 होत, 1,300 गेलं. तुम्ही भिकार चोरी योजना आणताय, कोणत्या कोणत्या काय कंटलातून धान्य दे, हे दे तसं दे, ह्या भिकार चोर धंदा कोण सांगितलं तुम्हाला? कोण सांगितलं? मागितलं मी तुम्हाला 2 रुपये किलो घेऊ द्या म्हणून? कोण मागितलंय? अरे लुटाचं किंटल आहे ना आणि द्याचं किलो ना. ही सगळी हकीकत अध्यक्ष महोदय, आपण बदलवले पाहिजे. शेणखताचे भाव 2500 आज आम्ही पाहतोय 7,000 गेले अध्यक्ष महोदय. प्रत्येक गोष्टीचा अभ्यास केला अध्यक्ष महोदय. का आता मोदीजीनं म्हटलं होतं मेक इन इंडिया अँड मेड इन इंडिया, मग मेक इन इंडिया अँड मेड इन इंडिया मध्ये कांदा बसत नाही का अध्यक्ष महोदय? ही घोषणा कांद्यासाठी का लागू नाही होत अध्यक्ष महोदय? मग आमच्या भारतातला सगळा बाहेर कसं जाता येईल? आम्ही मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या पण कांद्याला मात्र निर्यात बंदी करायची का? शहरातले लोक लढ घेऊन बसले म्हणून घबरावतात यायले, लाज नाही वाटत का? कांदा महाग झाला तर मरत नाही कोणी, काही खा मरत काय? मग कांद्यावर निर्यात बंदी सरकारला माहित होत, सगळे आकडे आले अध्यक्ष महोदय. $800 तर निर्यात शुल्क वाढवलंच, पण नगेच एका पाठोपाठोमाग किती निर्णय घेतले सरकारनं बोलता येत नाही. मी सत्तेमध्ये आहे, मी पाठिंबा दिलाय, पण बापासोबत बेमान व्हाव का पक्षासोबत बेमान व्हाव? शेतकऱ्यासोबत बेमानी करावं का पक्षासोबत बेमान? मायानं सांगितलं पक्षासोबत बेमानी केली तरी चालतं, पण शेतकऱ्यासोबत बेमानी गुलाबराव करू नका. आणि मग आम्ही पाहतो 31 मार्चला अधिक निर्णय घेतला. म्हणजे आपण 8 डिसेंबर निर्णय घेतला का 31 मार्च? सरकारला माहित होतं का जानेवारी डिसेंबर जानेवारीमध्ये
कांद्याचे भाव वाढणार आहे आणि कांदा वाढला तर निवडणूक समोर आहे. कांद्यानं अटल बिहारी वाजपेयीचं सरकार पाडलं, नंतर आणीबाणीच्या काळात पुन्हा कांदे वाढला, कांद्याचे भाव वाढले होते, तर इंदिरा गांधीजीनं तेव्हाही निर्यात बंदी आणली. म्हणजे कांद्यावर निर्यात बंदी आम्ही पाहतो इंदिरा गांधीजी पासून तर अटल बिहारी पासून तर आतापर्यंत चालूच आहे. कारण खाणाऱ्याचा विचार होतोय, खाणाऱ्याला घबरावतोय. जो 2.5 इंच जमीन नांगरट टाकतोय, जमिनीत नांगर टाकतोय अध्यक्ष महोदय, त्याला हे सरकार घबरावत नाही. कारण तुम्ही त्याला जातीचे झंडे हाती दिले म्हणून. अध्यक्ष महोदय, आज कांद्याचे भाव निर्यात बंदी झाली नसती अध्यक्ष महोदय, तर कांद्याचे भाव 3-4 हजार रुपये क्विंटल जाऊन आम्ही शेतकऱ्याला 2 रुपये किलो द्यायचे. कायचं आरक्षण पाहिजे? 15-20 हजार रुपये क्विंटल न जर बघ, आमचा कापूस गेला 10 हजार क्विंटल न, सोयाबीन गेला 15 हजार क्विंटल न, तूर गेली, तर आम्ही तर हे सगळे सहकारी नौकर विकत घेतोय रोज. याची काय अवकात आहे? पण आम्ही पाहतोय का शेतकऱ्याचं भलं करता आलं नाही, म्हणून आज आरक्षणाच्या मागण्या वाढत चालल्या अध्यक्ष महोदय. आणि म्हणून आपण लक्षात, तसंच तुम्ही पाहतोय आमचा संत्रा 4000 टन निर्यात व्हायचं, 4000 टन. बांगलादेशानं 88 रुपये प्रति किलो निर्यात शुल्क लावले, 800-400 टन पण संत्रा निर्यात नाही झाला. आणि या सगळ्या पट्ट्यामध्ये संत्राचे झाड उपळणं सुरू झाले. आम्हाला मार्केटिंगची व्यवस्था नाही आहे. सगळ्या आम्ही जर एकंदरीत व्यवस्थित केली तर संत्राच्या कलमा चुकीच्या निघतंय, त्याच्यात सुधारणा केलात नाही. पॅकेज त्याच्यासाठी दिलं पाहिजे अध्यक्ष महोदय. मी जास्त भाषण नाही करणार आहे, पण आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. ते पान पिंपरीवाले मग सावरकरनं सांगितलं, त्या अधिकाऱ्याला माहितच नाही त्या अकोट अकोल्यामध्ये पान पिंपरी पीक होते. त्या अधिकारी आम्ही त्याला फोन केला म्हणजे पान पिंपरी म्हणजे काय असतं, म्हटलं पहिले थोबाडीत मारतो मग सांगतोय. काय कशा पद्धतीनं अध्यक्ष महोदय, दादा तुम्ही बजेट जाहीर करताय, आपलं भांडवली उत्पन्नामधून 1 लाख रुपये भेटत काही कर्ज गिर्ज घेऊन, एकूण 5 लाखाचं बजेट आहे. आणि 5 लाखामध्ये 20 लाख शेतकऱ्यासाठी, 20 लाख कर्मचाऱ्यासाठी, कारण तुम्ही याच्यावर बोलणार नाही, तुम्हाला माहित आहे 20 लाख कर्मचारी अंगावर येतं, हे मत मारणार नाही, हे बोमलणारे असतात आणि हे सगळ्याचा खाना खराब करून टाकते. आणि तुम्हाला बोलता येत नाही, तुम्ही स्वामीनाथन आयोग मंजूर नाही केला 2004 पासून, पण कर्मचाऱ्याचा 6वा, 7वा, 8वा आता 9वा मंजूर करा, काही हरकत नाही. मग आज आम्ही पाहतोय बजेट मधले अध्यक्ष महोदय असं का करताय तुम्ही, हे बरोबर नाही आहे. तुम्ही तुम्हाला पक्षाचे भाई काही बंधन दिसतं मला वाटते अध्यक्ष महोदय, लगेच बांध, तुम्हाला वाटते आपल्या सोयीचा नाही आहे बस खाली. अध्यक्ष महोदय, आपण जर लक्षात घेतलं तर सॅलरीवरचा खर्च, वेतनावरचा खर्च जर पाहिला तर 1,28,000 आहे, 1,28,000. आणि पेन्शन घरी बसून पेन्शन आपण देतोय कर्मचारी अधिकाऱ्याला 45,000 कोटी. बजेटमध्ये 5 लाखाच्या बजेटमध्ये आम्हाला फक्त आमच्या शेतकऱ्याच्या वाट्याले 23,000 कोटी आले. मार घोषणा करतोय, आता घोषणा होईल वाटप. अरे आमची संख्या 5 कोटी आहे ना, शेतकरी शेतमजुराची संख्या 5 कोटी, त्याला वर्षाला भेटत 23-30 हजार कोटी. बाका वाजवताय तुम्ही, 5 हजार रुपये हेक्टरी मदत करायची, 20 हजार रुपये हेक्टरी मदत, याची काही गरज नाही अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, बजेटमध्ये आमच्या शेतकऱ्याचं स्थान काय आहे? आमची जर आबादी जर 5% आहे, 5 कोटी रुपये 50% वर आम्ही शेतकरी शेतमजूर आहे गावातले, म्हणजे आत्महत्या काही फक्त अध्यक्ष महोदय शेतकऱ्याच्याच झाल्या काय, मजुराच्या आत्महत्या होते. कारण ज्या शेतकऱ्यावर जो अवलंबून आहे मजुरी, तो पण मरतोय अध्यक्ष महोदय. साधी शेतकऱ्याला अपघात विमा लागू केली, त्या मजुराला सुद्धा शेतकरी अपघात विमा लागू केली पाहिजे अध्यक्ष महोदय. बजेटमध्ये जर आम्ही स्थान पाहिलं तर 0% आहे, 3%वर आम्ही चाललो नाही आहे. मग आमची सगळ्याची मागणी अशी आहे का, आमचा जितका हिस्सा आहे, आमची जेवढी संख्या आहे तेवढी आमची भागीदारी पाहिजे. आमची भागीदारी 5 कोटीच्या तुलनेत या शेतकऱ्याचं बजेटमध्ये चित्र दिसायला पाहिजे, तरतूद झाली पाहिजे. पण ते करण्याची धम्मक कोणत्याच सरकारमध्ये नाही, ना काँग्रेसवाले करू शकत, ना भाजपावाले करू शकत, ना आमचं सरकार करू शकत, तुम्ही आल्यावर ते करू शकत नाही. आज 47% रोजगार देतो आपण शेतीतून, उद्योगातून आपण 28% रोजगार देतोय, आणि सेवा रोजगारातून आम्ही पाहतो का इतर जे काही हॉटेल गिटेल हे सगळं आहे याच्यामधून आम्ही काहीतरी 22% रोजगार देतो. सगळ्यात जास्त रोजगार देणारा
जर उद्योग कोणता आहे तो आमचा शेतकरी आहे. म्हणजे रोजगार आम्ही सगळ्यात जास्त देत असताना आमच्यावर पाहण्याचा दृष्टिकोन अध्यक्ष महोदय अत्यंत वाईट आहे. यामध्ये सुद्धा अजित दादा आपल्याकडून अपेक्षा आहे का हे आम्हाला सांगा ना, का बा आम्हाला बजेटमध्ये तुम्ही स्थान का देत नाही. जेवढा बजेट आम्हाला पाहिजे आहे त्या बजेटच्या तुलनेमध्ये आज आपण जर आम्हाला ते देता आलं नाही. विमा तुम्ही सांगताय अध्यक्ष महोदय, तुम्ही अमरावतीला अकोल्याला 12,000 रुपये, विम्याचा नागपूरला 22,000, म्हणजे पीक विमाचा हिस्सा अलग अलग जिल्ह्यात अलग अलग आहे. असं कसं होणार आहे? माझ्यावर सगळी आकडेवारी आहे. एक त्याच्यातही सूत्रपणा आपण एक सूत्रीपणा आणलेला नाही आहे. आपण KYC केलं, ते कुचे साहेबांना सांगितलं, ते गेले, पैसे झाले नाही. KYC करून आपल्याकडे पैसे आले नाही, ते बंद असतं. ते काय बंद असल्यामुळे ते पैसेच भेटत नाही आणि मग पहिला हप्ता येते, दुसरा भेटतच नाही, तिसरा भेटत नाही. महात्मा फुले योजना कर्जमाफी अर्धे पैसे दिले नाही, शिवाजी महाराज कर्जमाफी अर्धे दिले नाही, प्रोत्साहन निधी तुम्ही तो काही अजूनपर्यंत दिला नाही. अरे मग आता प्रॉब्लेम काय झाला? का आता तुम्ही कर्जमाफ तर केलं पण पैसे न आल्यामुळे दुसरं कर्जही भेटत नाही, मोठी अडचण आहे त्याच्यासाठी. किती बँकेकडे त्यांनाकडे जावं? एकदम निश्चित करा ना, नाही देत. मला ते गुप्ता साहेब होते मदत पुनर्वसन सचिव, मी ते तळेगाव म्हणा ते आशेगाव पूर्णाची अध्यक्ष महोदय आमचा ते मंडळ देऊन सुटले होते, ते मागणी करायला गेलो. अरे बापरे म्हणे, काहीतरी 1,000 किती 100 कोटी द्या लागतं म्हणे तुम्हाला पुऱ्या जिल्ह्यात. मी म्हटलं इथे एवढी चिंता आहे तुम्हाला गुप्ता साहेब, एवढी चिंता आहे? अरे 2,50,000 कोटी खर्चोय करतोय अधिकारी कर्मचाऱ्यावर आम्ही. 2,50,000 कोटी, 2,50,000 कोटी 20,00,000 कर्मचाऱ्यावर आणि शेतकऱ्याला द्यायच्यावेळेस तुम्ही सांगताय आम्हाला का? आम्हाला काही घबरावची गरज नाही, त्या अधिकारी कर्मचाऱ्यांना मत नाही मारलं तरी चालतंय, काही परवा नाही आम्हाला. गिर जायंगे लेकिन खैर जायंगे. पण किती लाडपूर्वाचा 1,00,000 रुपये पेन्शन भेटतो काही काही लोकांना? तुमची कट करायची धमक आहे का गुलाबराव? आहे हिम्मत? 1,00,000 रुपये घरी बसून काहीच करत नाही आणि त्याला तुम्ही 1,00,000 देताना. आमच्यासाठी साधा एखादा पेशंट असला बिचारा तर मोठ्या मुश्किलनं त्याला धावपळ करून करून काही पैसे त्याला भेटले तर एवढ्या वाजा गाजा आपण करतोय अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मला असं वाटतं का हे मदत हे जर आपल्याला शेवटचा मुद्दा आहे हे कमी करायचं असेल तर एक मागणी प्रामुख्यानं सगळ्यांना लावून धरली पाहिजे. पेरणी कारण देणारा 47% रोजगार देणारा शेतीचा उद्योग आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRSS मध्ये केले पाहिजे. मग तुम्हाला कोणतंही सरकार भाव देण्याची ताकद नाही, तुमची औकात नाही, तुम्ही भाव देऊ शकत नाही. अगर कोई बोलता है कि हम दाम दे सकते है तो हमें बता दो, आखिर मरते तक बच्चूकड गुलाम रहेगा उसका. तुम्ही भाव देऊ शकत नाही पण उत्पादन खर्च कमी करण्याची ताकद आमच्या मागणीमध्ये आहे. पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRSS मध्ये केले तर गावातल्या मजुराचं चांगलं होईल, येणाऱ्या काळात मजुरीचा मोठा विषय निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून उत्पादन खर्च जर कमी झाला आणि उद्या जर मोठं नुकसान जरी झालं तरी हे मदत देण्याची गरज जास्त पडणार नाही. म्हणून एवढी विनंती करतो सरकारला का किमान पेरणी ते कापणीपर्यंत MRSS मध्ये जर फळबागाला तुम्ही देता तर तुरीला तुम्ही देत नाही, पराटेला तुम्ही देत नाही, मेला कोण शेतकरी? करोडो शेतकरी जास्त मेला. आणि आपण जर याची तुलना पाहिली अध्यक्ष महोदय तर सिंचनवाला शेतकऱ्याला किती पैसे देतो आणि कोरडो शेतकऱ्याला आपले पैसे किती जातो, त्याला विद्युतची आपण सबसिडी देतो, कालव्याच्या माध्यमातून पैसे देतो, अनेक गोष्टीतून देत असतो, त्या तुलनेत कोरडो शेतकरी आमचा नेहमी मरत असतोय. आणि म्हणून बजेटमध्ये आमची तरतूद आमचा हिस्सा आणि पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRSS मध्ये यामध्ये पुढाकार सरकारनं घेतला पाहिजे अशी आपल्याकडून विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय सदस्य बच्चू कडू यांनी